500 आरक्षण मिळतं किंवा कालचे मिळत होत त्याचा बाप एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचा घरी फोटो लावा। त्याचा बाप एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचा घरी फोटो लावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम आणलं नसतं तो उभ्या आयुष्यात ओबीसीला आरक्षण मिळालं नसतं। आणि खऱ्या अर्थाने जो शोषित आहे, जो भटक्या आहे, संविधान अस्तित्वात आहे। 340 आणि 341 कलम हे मागासवर्गीय शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट साठी आलं। बाबासाहेबांचा मोठेपणा बघा, 340 कलमामध्ये त्यांनी मागासवर्गीय म्हणजे आजचे ओबीसी यांच्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवली। 341 मध्ये त्यांनी एससी एसटी साठी प्रोव्हिजन केली जी आता आज अस्तित्वात आहे। आज जे काही आरक्षण आहे ना आपल्याला, ते 340 कलमान्वय, त्या 340 कलमान्वय जेव्हा आरक्षण मिळत नाही असं दिसलं तेव्हा बाबासाहेबांनी मंत्रिमंडळामध्ये थोडा आवाज उठवला, तेव्हा नेहरूंनी काकासाहेब कालिलकर हे कमिशन अपॉइंट केलं। बराच कालावधी लोटला, बराच इतिहास पुढे गेला, ओबीसींना काही कुठेही आरक्षण मिळत नव्हतं। ते आरक्षण मोरारजी देसाईंनी बद्री प्रसाद मंडळ या नेत्याला ओबीसीविषयी माहिती घेण्यासाठी कमिशन मध्ये घेतलं, त्यांना अध्यक्ष केलं। त्यांनी 7,500 जाती निवडल्या ओबीसीमध्ये आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो अहवाल मान्य केला। पण तो अहवाल अंमलात आणायचा, तर हा अहवाल जर अंमलात आला तर आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल म्हणून रथयात्रा निघाली आणि तिथे मंडळ विरुद्ध कमंडलची लढाई सुरू झाली। दिल्लीमध्ये एका ओबीसी पोरातला पुढे करून त्यांनी स्वतःला जाळून घेतलं आणि तिथं दंगलींना सुरुवात झाली। मंडळ आयोग वाचवला पाहिजे, मंडळ आयोगाच्या जे काही पुढे केलेलं आहे मंडळ आयोगाने ते टिकलं पाहिजे याच्यासाठी इथल्या दलित संघटना, इथल्या आदिवासी संघटना पुढे आल्या आणि रस्त्यावर उतरल्या। त्यातच शरद पवारांनी मंडळ आयोग ऍक्सेप्ट केला तेव्हा महाराष्ट्रामध्ये 352 जाती होत्या आणि त्याच्यानंतर आता ओबीसीला आरक्षण मिळालं। पण ज्यांना कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं ते कमंडळसाठी लढत होते आणि ज्यांना आरक्षण हवं होतं आणि आरक्षण टिकलंच पाहिजे ते मंडळासाठी लढत होते। मी काय बोललो ते चुकीचं बोललेलो नाही। धनगर समाजाचा मोर्चा, माळी समाजाचा मोर्चा, वंजारी समाजाचा मोर्चा, 352 जाती आहेत, 352 जातीच्या प्रत्येकाला जागृत करावं लागेल, प्रत्येकाला रस्त्यावर आणावं लागेल। या देशामध्ये 60% आपण असून केंद्र सरकार आपल्याला खेळवतंय हातावरती, कारण त्याला आरक्षण द्यायचंच नाही आहे, त्यांच्या मातृसंघटनाच आरक्षणाच्या विरोधात असतात। तेव्हा मी जे काल बोललो ते असंही बोलतो की ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि स्वतःचा हक्क खेचून घ्यावा लागेल। इथे असं देण्यासाठी कोण जन्माला आलेलं नाही। आणि उठता उठता एवढंच सांगतो की आज जे आरक्षण मिळतं किंवा काल जे मिळत होत त्याचा बाप एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचा घरी फोटो लावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम आणलं नसतं तो उभ्या आयुष्यात ओबीसीला आरक्षण मिळालं नसतं। आणि खऱ्या अर्थाने जो शोषित आहे, जो भटक्या आहे, जो विमुक्त आहे, जो डोंगरा खपा काम कोपऱ्यात राहतो, कुठेतरी खाईत राहतो, त्याला कधी मूळ प्रभात येताच आलं नसतं।